आज का दिवस दिव्यांग बांधवासाठी अतिशय ऐतिहासिक दिवस आहे। मुख्यमंत्री महोदयांनी 3 डिसेंबरला दिव्यांग स्वतंत्र मंत्रालय निर्माण करण्याची घोषणा केलेली आहे। आज मीटिंग झालेली आहे। येत्या 3 डिसेंबरला जागतिक अपंग दिव्यांग दिन आहे, त्या दिवशी दिव्यांग मंत्रालयाची घोषणा होईल। मला वाटते आम्ही गेल्या 25 ते 30 वर्षापासून सातत्याने लढतो आहे आणि त्या लढ्याचं आज आम्हाला यश भेटलं। इथंच थांबले नाही मुख्यमंत्री महोदय, तर प्रत्येक जिल्ह्याला दिव्यांग आणि पुनर्वसन केंद्र 3 ते 4 कोटीचं त्याचा शासन निर्णय 15 दिवसात निघणार आहे। त्यामध्ये सगळ्या तिथेच दिव्यांग मंत्रालयाचं जे काही खालचं ऑफिस आहे जिल्ह्याचं, त्या दिव्यांग भवनमध्ये आणि पुनर्वसन केंद्रामध्ये सुरू केल्या जाईल। नोकरीमध्ये प्रायव्हेट सेक्टरमध्ये आपल्याला जे अजूनही पदं भरले जात नव्हते आणि आउटसोर्सिंगमध्ये दिव्यांगांना कुठलंही स्थान नव्हतं, त्यामध्ये सुद्धा 5% म्हणजे 75,000 जे काही आउटसोर्सिंगमध्ये कंत्राटी कर्मचारी आहे त्याच्यामध्ये 5% आता दिव्यांगांना इथे त्याचा वाटा भेटणार आहे नोकरीचा, त्याच्यावर तिथे दिव्यांग नोकरीवर लागणार आहे। स्कॉलरशिपमध्ये जसं SC बांधव किंवा आदिवासी असेल किंवा OBC असेल ज्यांना जे स्कॉलरशिप भेटायची विद्यार्थ्यांना, त्या तुलनेत दिव्यांग विद्यार्थ्यांना फार कमी भेटायची। आता ते दिव्यांग विद्यार्थ्यांनासुद्धा इतर जे स्कॉलरशिप भेटतं इतर समाजातल्या लोकांना, त्याच धर्तीवर दिव्यांग विद्यार्थ्यांना सुद्धा भेटणार, हा एक मोठा निर्णय दिव्यांग बांधवासाठी आहे। UDID कार्ड आता सगळ्यांसाठी, वेगळं कार्ड वापरायची गरज नाही, 1 कार्ड सब योजना अशा प्रकारचं सुद्धा एक धोरण देशातलं पहिलं राज्य आहे ज्यांनी या राज्यानं घेतलं। आणि म्हणून आम्ही खास करून मुख्यमंत्री महोदयांचे आभार मानतो, धन्यवाद देतोय। आणि 3 तारखेला येणारा दिव्यांग दिन आहे हे आमच्यासाठी अतिशय क्रांतिकारी दिन म्हणून आम्ही त्याला, खरं तर राज्यामध्ये एकनाथजी शिंदेच्या नावानं जसा दिव्यांग दिन आहे त्यांच्या पोस्टर त्यांचे फोटो लावून आम्ही 3 डिसेंबरची तयारी करणार आहोत। किमान 3 ते 5 हजार दिव्यांग रक्तदान करून हा दिव्यांग येणारा पहिला आहे जी घोषणा आहे त्याची आम्ही इतक्या आनंदानं रक्तदान करून ते आनंदानं आम्ही तो दिवस चांगला करणार आहोत। आपण सर्व पत्रकार बांधूंनी खरं तर हा अतिशय दिलासा देणारा निर्णय असल्यामुळं मला माहीत आहे इथं आज दिव्यांग पत्रकार बंधू कमी आहे, तरी सुद्धा त्या आमचा किमान 2 ते 3 कोटी दिव्यांग बांधव राज्यामध्ये आहे, त्यांच्या कानापर्यंत ही बातमी द्यावी